मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे, कारण शिवडी नावाशेवा सागरी सेतू हा थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडण्यात येणार आहे. MMRDA बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण 947 कोटींचा खर्च येणार आहे. सिलिंग जिथे संपतो तिथून शिवडीपर्यंत फ्लायओव्हर उभारण्यात येतो आहे आणि शिवडीला पोहोचल्यावर थेट सागरी सेतू घेऊन नावाशेवा गाठायचा आणि मग तिथून आणखी एका फ्लायओव्हरवरून थेट एक्सप्रेसवेवर उतरायचं अशी ही योजना आहे. मात्र हे सर्व दुवे कधीपर्यंत पूर्ण होतील आणि ते प्रवाशांना कुठल्या साली वापरता येतील असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.